सांगली येथे 14 प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. कोरोनाची दुसरी लाट आता सुरू झाली असून कोरोनाचा संसर्ग वाढू नये व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात येईल. आज 14 रुग्णवाहिकांचे आरोग्य केंद्रांना लोकार्पण होत असून आणखी नवीन 16 रुग्णवाहिका देण्यात येतील अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. माधवनगर रोड येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर सभागृहात जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विषयक सरपंच कार्यशाळा व 14व्या वित्त आयोगातून मिळालेल्या 14 रुग्णवाहिकांचा लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील, समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी तानाजी लोखंडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र मांगले, रांजणी, भिलवडी, देशिंगे, कामेरी, खंडेराजुरी, शिरशी, एडेमचिंद्र, आठपाडी, वळसंग इत्यादी गावांना रुग्णवाहिकेंचे प्रदान पालकमंत्री जयंत पाटील व सहकार व कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले.